नमस्कार मित्रांनो, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आज झालेल्या ऑनलाईन परीक्षा पूर्णपणे अयशस्वी झालेल्या आहेत। अनेक विद्यार्थी या परीक्षांपासून वंचित राहिलेले आहेत। त्यामुळे आता अशा विद्यार्थ्यांचं काय, हा जो प्रश्न तुम्हाला पडला होता त्या प्रश्नाला आता पूर्ण विराम मिळालेला आहे। तर मित्रांनो, आज संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ज्या परीक्षा पार पडल्या त्या परीक्षा काही कारणास्तव म्हणजेच टेक्निकल प्रॉब्लेम ज्यामुळे तुम्ही देऊ शकले नाही, तर असे विद्यार्थी परत या परीक्षा देऊ शकणार आहेत, याबाबतचा जी आर आत्ताच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने काढलेला आहे। तर मित्रांनो, आज आपण बघितलं की बऱ्याच टेक्निकल क्वेरीज, जसे की काही विद्यार्थ्यांचे लॉग इन होत नव्हते, एक एक दोन दोन तास थांबून सुद्धा अनेक विद्यार्थ्यांचे लॉग इन झाले नाही, त्याचप्रकारे काही विद्यार्थ्यांचं लॉग इन झाल्यानंतर सुद्धा एक्झाम शेड्यूल दाखवतच नव्हतं, त्यामुळे सुद्धा काही विद्यार्थी पेपर देऊ शकले नाही, तर काही विद्यार्थ्यांचे पेपरच सबमिट झाले नाही। अशा प्रकारच्या विविध अडचणी आज अनेक विद्यार्थ्यांना आल्या। जे विद्यार्थी स्थानिक होते ते विद्यालयामध्ये जाऊन सुद्धा पेपर देऊ शकले, मात्र काही विद्यार्थी आज पेपरपासून वंचित राहिले, त्यामुळे आता आपण नापास होणार काही जी भीती होती ती पूर्णपणे दूर झालेली आहे। कारण विद्यापीठाने असा जी आरच काढलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे पेपर आज झाले नाही त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पेपर देता येणार आणि या परीक्षांचं वेळापत्रक विद्यापीठ लवकरच जाहीर करणार आहे। त्याचप्रकारे ज्या विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली मात्र ते या परीक्षेपासून असमाधानी आहेत, असे सुद्धा विद्यार्थी परत एकदा पेपर देऊ शकणार आहेत, ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। त्याचप्रकारे विद्यार्थी मित्रांनो, उद्या म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी विद्यापीठाच्या ज्या परीक्षा होणार होत्या त्या सर्व परीक्षा संपूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे उद्या विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन होणार नाही, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यावी विद्यार्थी मित्रांनो। यानंतर एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक जे विद्यापीठाचं आत्ताच आलेलं आहे, ऑफिशियल आहे, ते मी तुम्हाला सांगतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, ते पत्र असं आहे की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की 20 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणाऱ्या उन्हाळी परीक्षेकरता जर एखादा विद्यार्थी परीक्षा क्षेत्रापासून दूरवर किंवा अन्य राज्यात असेल आणि अशा विद्यार्थ्यांचं लॉग इन होत नसेल तर काय करावं, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता। कारण आपण बघितलं अनेक विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा होणार आहेत म्हणून वेगवेगळ्या बाहेरगावी गेलेले आहेत, त्यामुळे ते स्थानिक विद्यापीठामध्ये किंवा विद्यालयामध्ये जाऊन सुद्धा पेपर देऊ शकत नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी आता वेळेवर काय करावं हा जो प्रश्न होता त्या प्रश्नाला आता पूर्ण विराम मिळालेला आहे। कारण अशा विद्यार्थ्यांनी जर त्यांच्या महाविद्यालयात त्यांच्या प्राचार्याशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांचे प्राचार्य स्वतः त्यांच्या प्रश्नपत्रिका आणि OMR त्यांना व्हॉट्सअपवर पाठवणार आहेत आणि विद्यार्थ्यांनी तो पेपर सोडून परत आपल्या प्राचार्यांना आपल्या OMR शीटचा फोटो टाकायचा। अशा प्रकारे जे विद्यार्थी बाहेरगावी किंवा आउट ऑफ स्टेट असतील असे विद्यार्थी सुद्धा पेपर देऊ शकणार आहेत, कुठले विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही। व्हॉट्सअपवर पेपर देण्याची ही अत्यंत चांगली कल्पना विद्यापीठाने काढलेली आहे आणि ही अत्यंत चांगली खुशखबर सुद्धा तुमच्या सर्वांसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे जर तुम्ही जरी बाहेरगावी असले तरी तुम्ही पेपरपासून वंचित राहू शकणार नाही, ही अत्यंत महत्त्वाची बाब इथे लक्षात घ्यावी। तर धन्यवाद मित्रांनो, अशाच काही लेटेस्ट अपडेट साठी शब्दांकुर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेस करा घंटीचं बटन। मनपूर्वक धन्यवाद।